कुलभूषण जाधव यांना परत भारतात सुखरूप आणणं गरजेचं आहे. मात्र कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती मिळाल्यानंतर त्यांच्या मित्रपरिवारात जल्लोष साजरा करण्यात आला. कुलभूषण यांच्या मित्रांनी पेढे वाटून आणि भारत माता की जय या घोषणा देत आपला आनंद व्यक्त केला. कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर कुलभूषणचे जे कुटुंबीय आहेत, त्याचे जे मित्र आहेत, त्यांच्यामध्ये खुशीचं वातावरण आहे. इथे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ते इथे आलेले आहेत आणि भारत माताच्या जयचे नारे लावत आहेत. ते त्यांच्याशी बोलले. काय सांगणार तुम्ही आजच्या विजयावर? आजच्या विजयावर एकच सांगायचं, पाकिस्तान मुर्दाबाद. पाकिस्तानने जे खोटं षडयंत्र असलं होतं आमच्या मित्र भूषणच्या संदर्भात, ते आता पूर्ण त्यांचं पितळ उघड पडलेलं आहे. उघड पडले तुम्हाला दाखवतो बघा, हे कुलभूषणचा फोटो आणि त्याच्यावरती लिहिले सत्यमेव जयते. आणि कुठेतरी आज कोर्टाच्या निर्णयानंतर सत्यमेव जयते. आणि इथे त्या कुलभूषणचे आणखीन एक मित्र, त्यांच्या हातात मिठाई येते, एकमेकांना जे आहेत ते लाडू भरत आहेत. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आज पहिल्या दिवसापासून सतत हे प्रयत्न करत. आज सांगा, आजच्या विजयावर काय सांगाल? बिल्कुल, आज आम्हाला भरपूर समाधान मिळालेलं आहे आणि जो फैसला आलेला आहे त्या फैसलाला धरून आम्ही भरपूर खुश झालेलो आहोत. कोणाच एक आनंदाचं वातावरण सध्या इथे. आणि दुसरं मी तुम्हाला दाखवतो, इथे बापांची फोटो आणि याच बापांच्या नवसाला पावणारे बापा, त्यांना सकाळपासून त्यांची पूजा पाठ केली जात होती. आणि आज जी लोकांची मागणी होती त्याला कुठेतरी बापाने ऐकलेलं आणि आज इतका मोठा निर्णय दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सापळेसह दिनेश मौर्य, मुंबई, IBN लोकमत. Thank you.